पुण्यात समोर येते. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण क्षेत्रामध्ये 5 TMC पाणी शिल्लक राहिलेलं आहे. पुणेकरांना 15 जुलैपर्यंत पुरेल एवढाच पाणी साठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. आणि त्याचमुळे जूनच्या पहिल्या 2 आठवड्यांमध्ये पाऊस न पडल्यास पुणेकरांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावं लागण्याची शक्यता आहे. खडकवासला धरण क्षेत्रामध्ये पानशेत वरसगाव टेमघर या धरणामधून पाणी पुरवठा करण्यात येतो. खडकवासला प्रकल्पामध्ये गेल्या वर्षी आजच्या तारखेला 7 TMC पाणीसाठा राहिलेला होता.